वापर केलेला आहे. पहिला म्हणजे आई व लेकरू, दुसरा म्हणजे सूर्य व कमळ, आणि तिसरा म्हणजे मासा व पाणी. अभंगाचे जर शेवटून पाहिले तर आई व लेकरांचा दृष्टांत 25%, सूर्य व कमळाचा दृष्टांत 50%, आणि माशा व पाण्याचा दृष्टांत 100% येतो. पहिला दृष्टांत आहे आई व लेकराचा. आई सनन्न ते लेकरू, पक्षिणी सनन्न ते पाखरू, गाई सनन्न ते वासरू. लेकराला आईशिवाय काहीच लागत नाही. जर एका मुलासमोर रंभा आणि आई दोन बाजूने उभ्या केला तर तो मुलगा त्या आईकडेच जाणार. मग ती आई कशीही असली तरी चालेल. विठ्ठल विठ्ठल. फारच आपल्या जीवनात आईचे उपकार केले तेवढे कमीच आहे. तुम्ही एकदा ऐकलं असेल की शिवाजी महाराजांच्या काळात हिरकणी नावाची एक बाई होती. तिचा मुलगा खाली गडाच्या खाली होता आणि ती गडावर दही दूध विकण्यासाठी गेली होती. मग दही दूध विकण्यासाठी गेली होती. मग तिला येताना उशीर झाला. गडाचे दरवाजे बंद झाले. गडाचे दरवाजे बंद झाल्यानंतर ती त्या सेवकाला विनवत होती, अहो दादा, माझा मुलगा एकटाच आहे. अहो तो रडत असेल होत, त्याने काही खाल्लेलं नाही, कृपया करून दरवाजा उघडा. तेव्हा सेवक म्हणाले, राजांची आज्ञा आहे की एकदा लावलेले दरवाजे परत उघडायचे नाही. तेव्हा त्या हिरकणीने एका बुरजावर आपले अंग झोकवले आणि त्या बुरजाच्या खाली उतरली. तिला एक खरोचही आली नाही. मग याला म्हणतात मुलावरचं प्रेम, आई व मुलाचं प्रेम. विठ्ठल. और जिसके प्यार का अंत नहीं उसे मां कहते. जेव्हा मुलगा लहान असतो ना तेव्हा म्हणतो, आई माझी मायेचा सागर लाती रे जीवनाला. जेव्हा थोडा मोठा होतो तेव्हा म्हणतो, आई तुझ्या Thank you.
मोठे शिकून आणि एकदम सुंदर असं बनवते, त्याला संस्कार लावते. तेव्हाच त्याचं लग्न झाल्यानंतर त्याची बायको त्याला एकच महिन्यात मूर्ख बनवते, बैल बनवते. आणि जेव्हा त्याची बायको सांगते तुमचे आई वडील मला बिलकुल आवडत नाही, त्यांना घराच्या बाहेर काढा, तेव्हा तो मुलगा त्यांना घराच्या बाहेर काढतो. त्या आईला हे दुःख सहन होत नाही, ते आईचे दुःखद वार्ता त्या मुलाला कळते. आणि तेव्हा तो आईच्या काळजा आईच्या छातीवर पडून पडून रडतो. तेव्हा त्या आईचे काळीज म्हणत तुझ्यासाठी थोडा वेळ झाला. एक मोठी वीज कडाडली, विजेचा कडकडाट जो
उजेड पडला त्या उजेडात सीमाला ही ती गोष्ट दिसली. सीमाला घाम फुटला. सीमा जोर जोर ओरडायला लागली. सीमा फार घाबरली. महाराज घाबरल्यानंतर रमेशही फार घाबरलेला होता. त्यांना काय दिसलं? एक रक्त भंबाळ झालेली स्त्री गाडी समोर उभी आहे. जणू की ती भूतच आहे. पण तिच्या अंगावरचे सगळे वस्त्र रक्ताने ओले झालेले होते. सगळे हात रक्ताने भरलेले होते. ते रक्ताने माखलेले हात तिने का गाडीच्या काचेवरून फिरवले. तेवढ्यात रमेश आणि सीमा फार घाबरले. सीमा जोर जोर तोडायला लागली, वाचवा वाचवा. तेवढ्यात रमेशने धीर ठेवला आणि तो गाडीच्या बाहेर उतरला. तेवढ्यात दृश्यच बदललं. त्या बाईने दोन हात जोडले आणि रमेशच्या पायावर टेकवले. तेव्हा रमेशला धीर आला. पण सीमा आणखीनही घाबरलेलीच होती. रमेशने सीमाला धीर दिला आणि तीही गाडीच्या बाहेर आली. ती रक्त भंबाळ झालेली स्त्री म्हणाली, अहो माझा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि या गाट्याच्या खाली माझी गाडी आहे आणि त्यात माझा 6 महिन्याचं काय माझं बाळ आहे. ते फार रडत आहे. त्याला कृपया करून वाचवा. रमेश फार चांगला मुलगा होता. त्याच्यामुळे त्याने त्या बाईची मदत करण्याचं ठरवलं. त्या बाईने त्या रमेशला त्या घाटाजवळ नेलं. रमेश हळूहळू तो घाट उतरत होता. घाट उतरत असताना काही दगड मध्ये होते. पण तरीही रमेशने धीर सोडला नाही. हळूहळू घाट उतरत गेला. घाट फार छोटा होता पण फार भयानक होता. तर काही प्रयत्न करत तो रमेश त्या गाडीजवळ गेला. गाडीची काच फोडली आणि त्यातून 6 महिन्याचं ते बाळ बाहेर काढलं. ते बाळ रडत होतं पण रमेशकडे आल्याबरोबर ते शांत झालं. रमेशने जाता जाता वापस त्या गाडीकडे वळून पाहिलं. वळून पाहिल्यानंतर तो वापस समोर गेला. ते 6 महिन्याचं बाळ सीमाकडे दिलं आणि परत माघारी फिरला. सीमा म्हणाली, काय झालं? का चालला परत? रमेश म्हणाला, काही नाही, बघून येतो, 2 मिनिटं थांब. रमेश वापस तो गाठ उतरला आणि त्याला चालकाच्या सीटवर कोणीतरी असण्याचं भासलं. रमेशला चालकाच्या सीटवर कोणीतरी असल्याचं भासलं. तेव्हा अचानक वीज चमकली आणि त्या उजेडात त्याला जे दृश्य दिसलं ते एवढं भयानक होत. महाराज रमेश शरीरातून गळगळ अश्रू आले. ते दृश्य म्हणजे त्या चालकाच्या सीटवर जी रक्त भंबाळ झालेली स्त्री होती ती त्या चालकाच्या सीटवर मृत अवस्थेत पडलेली होती. महाराज मृत अवस्थेत पडलेली होती. रमेश माघारी आला. रमेश माघारी आला. सीमा म्हणाली, तुमच्या मागे ती बाई गेली होती पण आता कुठे? तेव्हा रमेश म्हणाला, ती एक बाई नव्हती का? ती फक्त एक आई होती. ती फक्त एक आई होती. महाराज एवढं प्रेम आईचं एका मुलावर असतं. म्हणून महाराज आई बापाला सांभाळायचा एवढंच एक कीर्तनातून घेऊन जा विठ्ठल. कारण मोठा झाल्यावर जे मुलगा असतो तो त्याच्या आईला एवढं काही प्रेम करत नाही आणि आई ही लेकरावर जास्त प्रेम करत नाही. म्हणून तुकोबर आहे 50% दृष्टांत तिसऱ्या चरणात देतात.
सकाळचे जीवन विठ्ठल 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 संप्रदायाच्या निमित्ताने सर्वांनी हात वर करा, आपण थोडा वेळ भजन करू. सर्वांनी करा, सगळ्यांनी टाळायला जातच नाही मी म्हणताना. तरी आपलं एवढं काही आडत नाही, पण सूर्य विकाने सूर्य विका
सूर्यक असलेले कमळ आहे ते सूर्याच्या प्रकाशातच उमलते, ते रात्री उमलत नाही. कमळाला चंद्राचा प्रकाशही आवडत नाही, ते सूर्यप्रकाशातच उमलते. मग महाराज तुम्ही सांगा, सूर्य दिवस आणि रात्र एनी टाइम असतो का? नाही, सूर्य फक्त दिवसा असतो आणि दिवसा 12 तास असतात. मग कमळ सूर्यप्रकाशातच उगवते, उमलते आणि अंधार झाला की वापस कोमेजून जाते. मग महाराज सूर्य 12 तास राहतो म्हणजे कमळ 12 तासच उमललेले राहील आणि 12 तास कोमेजलेले राहील. मग तुकोबाराय म्हणतात, 12 तास उमललेले कमळ आणि 12 तास कोमेजलेले कमळ. त्याच्यामुळे तुकोबाराय हा दृष्टांत 50% सांगतात. मुलगा आईशिवाय जगू शकतो, कमळ सूर्यप्रकाशाशिवाय जगू शकते, पण कोणत्याही प्रकारात किंवा कोणत्याही कोणत्याही परिस्थितीत त्या गोष्टीचा वियोग सहन न करणारा 100% दृष्टांत तुकोबाराय पहिल्या चरणात. कारण मासे बघा तुम्ही, मच्छी बाजारात एखाद्या वेळेस जा,
देऊ नका काही, फक्त जा. मग गेले का तिथं मासे चकाचक दिसण्यासाठी त्यांच्यावर पाणी शिंपडतात. बर, ते मासे घरी आणल्यावर ज्या भांड्यात आपण मासे शिजवतो ते भांडे घासण्याकरिता जास्त पाणी लागतं. नवे नवे तर मासे शिजवण्यासाठी सुद्धा जास्त पाणी लागतं. आणि जे माणसे मासे खातात ते पाणी पण जास्तच पितात. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढा, मासा जिवंत पाणी नाही तर मेल्यावर हे माशा पाण्याचा त्याग करत नाही. विठ्ठल विठ्ठल
उतरलेला आहे, म्हणजे जीव जिती जीवना संगे तीनदा ज आलेला आहे, मत्स्य मरण दोनदा म आलेला आहे. आपण जर एखाद्या घरी गेलं तर तिथे एक बोर्ड असतो, आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत, सहा वेळेस आ हा अक्षर येतो. दुसरा पॉइंट आहे योग व वियोग. काही गोष्टींचा योग यावा पण लगेच वियोग. विठ्ठल विठ्ठल देवाने आम्हाला तीन गोष्टींपासून वाचवलं पाहिजे, ते म्हणजे वकील, डॉक्टर आणि वेश्या. महाराज, मी एका ठिकाणी वाचलं होत, पाणी पिणं हे तर भरे गल्लास मी पियो, पाणी पिणं हे तर भरे गल्लास मी पियो, खाली गल्लास मी क्या है, प्यार करना है तो मेरे वतन से करो, इन हसीनाओं में क्या है, इन हसीनाओं में क्या है. विठ्ठल विठ्ठल पाहिजे, कारण की जे ते सीमेवर जे शूरवीर लढतात ते त्या झेंड्याचे किती प्रेमी असतात, ते त्या झेंड्यासाठी म्हणजे फक्त आपल्यासाठी आणि त्यांच्यासाठी ते किती गोळा खातात, काही जण मरतात, त्याचे आपण काहीतरी लाज ठेवले पाहिजे. महाराज, ते बाहेरून आपलं रक्षण करतात आणि आपण मधूनच आपला देश खराब करून टाकतो. बाहेरचे कडे चांगले आहेत पण मधीच फार घाण झालेले आहे. महाराज, ते घाण साफ केली पाहिजे, ते साफ करणारे फक्त आपणच आहोत. महाराज, ते शूरवीर त्यांचा सगळा परिवार, त्यांची मुलं बाळ सगळं सोडून त्या सीमेवर फक्त आपल्यासाठी तिथे गोळ्या खातात आणि मरतात. त्यांच्यासाठी महाराज एक गाणं आपण म्हटलंच पाहिजे. Thank you.
संत आणि देव. मला संतांची संगती फार पुण्यवान माणसाला भेटते. महाराजांनी आधीच उदाहरण दिलं होतं, संतन के संग आज लागणे तरी अची बनेगी अची. एकदा नारद मुनीने नारायणाला प्रश्न विचारला, म्हणे देवा संत संगतीचा फायदा काय? नारायण म्हणाले, चल माझ्यासोबत. तेव्हा नारद मुनीला म्हणाले, रांजणगाव मध्ये किंवा वडगाव मध्ये जाय, तिथे एक झाड आहे, त्या झाडावर एक पोपट बसलेला आहे, त्या पोपटाला विचार संत संगतीचा फायदा काय. नारद मुनी गेले आणि त्या पोपटाला विचारलं, अरे पोपटा संत संगतीचा फायदा काय? तेव्हा पोपट दोनदा मिठू मिठू म्हणाला आणि मरण पावला. तेव्हा नारद मुनी पुन्हा नारायणाकडे गेले. नारायणाने वापस सांगितलं, त्याच वडगाव मध्ये जा, त्याच झाडावर एक सरडा बसलेला आहे, त्याला विचार. नारद मुनी पुन्हा गेले. पुन्हा गेल्यानंतर नारद मुनीने त्या सरड्याला विचारलं, अरे सरड्या संत संगतीचा फायदा काय? तेव्हा तो सरडा ही नारद मुनींना पाहून मरण पावला. नंतर नारद मुनी पुन्हा नारायणाकडे गेले. नारायण म्हणाले, आता त्याच्या थोड्या साईडला एका गायीने आत्ताच एका वासराला जन्म दिलेला आहे, त्या वासराला जाऊन विचार. नारद मुनी गेले आणि त्या वासराला विचारलं, अरे वासरा संत संगतीचा फायदा काय? त्या वासराने दोनदा हंबरडा फोडला आणि तिथेच मरण पावला. नारद मुनी पुन्हा नारायणाकडे गेले. तेव्हा नारायण म्हणाले, वडगाव मध्ये जा, त्या गावच्या पाटलाला आत्ताच 12 वर्षांना मुलगा झालेला आहे, त्या मुलाला विचार. नारद मुनी घाबरले आणि म्हणाले, देवा मी आतापर्यंत ज्यांना ज्यांना प्रश्न विचारला ते मला पाहून मरण पावले, आणि आता तर या पाटलेला 12 वर्षानंतर मुलगा झाला. मी जर आता त्याला विचारला आणि तो मुलगा मरण पावला तर तो पाटील मला हाणणार नाही का? नारायण मुनी म्हणाले, तू टेन्शन घेऊ नको, हम हे तो क्या गम हे तुझे. मग नारद मुनी गेले आणि त्या बाळाला विचारलं, अरे बाळा संत संगतीचा फायदा काय? तेव्हा ते बाळ म्हणाले, तुम्हाला ज्यांनी हा प्रश्न विचारायला इकडे पाठवलं त्यांना आधी माझ्या समोर आणा. नारद मुनीने नारायणाला आणलं. तेव्हा त्या बाळाने सांगितलं, तुम्ही सर्वप्रथम मला भेटले, मी तेव्हा पोपटाच्या रूपात होतो, तुम्हाला पाहिल्यावर मला मुक्ती मिळाली, नंतर मी सरड्याच्या रूपात आलो, तुम्ही तेव्हाही मला भेटले आणि मला मुक्ती मिळाली, नंतर मी वासराच्या जन्माला आलो, तुम्ही मला भेटले आणि मुक्त झालो, आणि आता तुम्ही मला भेटले, मी तुम्हाला पाहिलं आणि आताही माझं जीवन मुक्त झालं. कारण संतांच्या संगतीचा फायदा माहिती करून घ्यायचा आहे ना तुम्हाला, तर तुमच्या संगतीमुळं मला देवाचं दर्शन घडलं, हाच संत संगतीचा फायदा आहे. महाराज काही गोष्टींचा योग यावा पण वियोग होऊ नये, ती म्हणजे संत संगत. विठ्ठल विठ्ठल. महाराज तुम्हा सर्वांना माहितच असेल की हिंदी स्वराज्याचे संस्थापक म्हणजे आपले शिवाजी महाराज. त्यांच्यामुळे आज आपण या ठिकाणी कीर्तन करण्यासाठी किंवा कीर्तन ऐकण्यासाठी किंवा गायन करण्यासाठी किंवा पकवाज वाजवण्यासाठी टाळ वाजवण्यासाठी इथे उभे आहोत, ते म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचेच आपल्यावर काहीतरी उपकार असावे महाराज, ते आपण पाळले पाहिजे, त्यांनी दिलेली संस्कृती आपण पाळली पाहिजे. नाहीतर महाराज आपला समाज संस्कृती विसरत चाललेला आहे, आणि त्या संस्कृती विसरण्यामुळे आज खूप काही वाईट गोष्टी घडत आहेत. जर महाराज आपण संस्कृती पाळली, महाराज जर आपण संस्कृती पाळली तर समाजात वाईट गोष्टी घडणं हे शक्यच नाही. महाराज आताच्या माता मावल्या जर बघितल्या तर त्यांचं राहणीमानच बदलून गेलं. पहिल्या माता मावल्या म्हणजे डोक्यावर एवढं मोठं कुंकू असायचं, डोक्यावर पदर असायचा, लुगडं घातलेलं किंवा साडी घातलेली असायची. पण महाराज आताच्या माता मावल्या पाहिल्या तर जीन्स घालतात, टॉप घालतात आणि केस मोकळे सोडून देतात. महाराज जिजाबाई तशा राहत नव्हत्या, जिजाबाईच्या कपाळाला मोठं कुंकू होतं, तर रोज कुंकू लावायच्या, डोक्यावर पदर घ्यायच्या. महाराज एका दुसऱ्या देशातल्या माणसाने भारतातील महिलांची व्याख्या बनवली होती, हुज इज इंडियन मदर. त्या माणसाने सांग
जिच्या डोक्यावर पदर, जी पतीच्या सेवेसाठी तत्पर, तीच इंडियन मदर। तुम्हारा इंडियन मदर अशी आहे, मग आपण ती ते शब्द आपण तसेच पाळलेले राहू द्या। संस्कृती पाळा, कारण की तुम्ही जरा संस्कृती नाही पाळली तर तुमच्या पोटी शिवाजी जन्माला येणार नाही, आणि शिवाजी जर जन्माला नाही आला तर आपल्या समाजाचा विकास होणं ही गोष्ट फार अवघड होईल। विठ्ठल विठ्ठल हरिभक्त पाने रमेश महाराज जाधव नाणाई वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तसेच राष्ट्रीय वारकरी परिषदेचे जिल्हा प्रमुख, त्यांना तर नवीन पदवी भेटलेली आहे, थोडी जुनी झाली। राष्ट्रीय वारकरी परिषदेचे जिल्हा प्रमुख आहे, तसेच नाणाई वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष। तुम्हाला आमची संस्था दिसतच असेल, 100 मुलं महाराज आमच्या संस्थेत आहे, पण एवढे मुलं इथं आणायला पुरडत नाही, गाडीच पूर्ण नाही ना। आणि त्या आमच्या संस्थेत 22 कीर्तनकार आहेत, त्यातील तुम्ही माझं कीर्तन तर ऐकलंच, पण बाकीचे आणखीन खूप मोठे मोठे कीर्तनकार आमच्या संस्थेत आहेत। आमची संस्था ही फार छान आहे, लहान मुलांपासून तर मोठ्या मुलींपर्यंत, मोठ्या मुलांपासून तर लहान मुलांपर्यंत सर्व मुलं आमच्या संस्थेत आहेत। तसेच उत्तम असे गायनाचार्य आहे, तसेच शास्त्री महाराज असेल, विठ्ठल महाराज असेल, वाजवणारे नागेश महाराज असेल, मुलींमध्ये कीर्तनकार श्रेयाताई, मोनिकाताई, इथल्या सर्वच मुली, 2-3 जण नवे आहेत, तरी सर्वजण गायन छान करतात। तुम्ही रोज इथं हरिपाठही ऐकतात, आणि आमची संस्था ही फारच छान आहे। आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे बिराजदार आप्पा संदीप भैया आणि ऋषिकेश भैया, त्यांना आम्ही बघितलं होतं पण नाव घ्यायचं आता लक्षात आलं, त्यांच्यामुळे मी इथं गायन चांगलं करू शकते। मी महाराजांकडे येण्याच्या आधी त्यांचे इथं भजनाला होते, म्हणजे आता पण आहे, आता पण आहे, आता त्यांच्या बहिणीचा साखर पुडा झाला, पण इथं कीर्तन असल्यामुळे मी जाऊ शकले नाही, त्याच्यामुळे त्यांना सॉरी म्हणते हा मी गेले नाही। तसेच ऋषीभाई असेल, उत्तम असेल, तबला वाजवतात, ते माझ्या कीर्तनाला आले, त्यांनाही फार धन्यवाद देते। तसेच सर्व रांजणगावचे, वडगावचे, सिडकोचे सर्व मंडळींचे मी आभार मानते। तसेच माझे आई वडील तेजस भैया, चाचा असेल, आमचा मावशीचा भैया असेल, सर्वांचाच धन्यवाद देते। तसेच चौकदार काका असेल, गायनाचार्य असेल, आणि पाठी काका असेल, तुमच्या सर्वांचे धन्यवाद देते। इथं बसून कीर्तन ऐकणारे, उभे राहून कीर्तन ऐकणारे, तिकडे त्या बांबूवर बसून कीर्तन ऐकणारे, घरात टीव्ही पाहून कीर्तन ऐकणारे, झोपून कीर्तन ऐकणारे, वर पाय करून कीर्तन ऐकणारे, सर्वांचे धन्यवाद देते। आणि आमच्या देशमुख मावशी विसरले, देशमुख मावशी आधी आमच्या शेजारी राहायच्या, त्या पण माझं कीर्तन ऐकायला येतात। देशमुख मावशी आधी कीर्तनातच बसत नव्हते बरं, पण माझं कीर्तन ऐकले की येणच येतात सगळेजण। तसेच शाळेतल्या माझ्या मैत्रिणी असेल, कोमटे मॅडम असेल, तृप्ती असेल, श्रुती, सर्वच जणी माझ्या मैत्रिणी असेल, तुमच्या सर्वांचे धन्यवाद देते। आणि सगळ्यात मेन म्हणजे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे आमचे सागर भैया असेल, जे आत्ताच अपघातातून उठले, त्यांना अशी विनंती करते की गाडी जरा हळू चालू जा, पण ते देवाच्या कृपेने आता चांगले झाले। असे असणारे आमचे सागर भैया उत्सव मंडप आणि माईक सिस्टीम यांचे मी फार धन्यवाद देते। आणि कीर्तन रूपी सेवेला, तसेच आमची मेन नाव राहिलं ज्यांनी माझं कीर्तन ठेवलं, भाऊलाल भाऊ जाधव, त्यांनी फक्त माझं भजन ऐकलं होतं पण भजनावर माझं कीर्तन ठेवलं। महाराज एक विश्वास असतो, तो विश्वास त्यांनी माझ्यावर ठेवला, तो मोडायचं नसतो। मी अशी अपेक्षा करते की तुम्हाला माझं कीर्तन आवडलं असेल, जर काही चुका झाल्या असतील तर ते माझे बुद्धीचे दोष, आणि जर तुम्हाला काही गोष्टी चांगल्या वाटल्या असतील तर माझ्या गुरुवारांची शिकवण। तसेच पकवता धावणारे आमचे हनुमंत महाराज आणि ओमकार महाराज फारच छान वाजवतात, त्यांचेही धन्यवाद। आणि व्हिडिओ शूटिंग करणारे आमचे काका, त्यांचेही फार धन्यवाद देते। आणि कोणी राहिला असेल तर त्यांना माफी मागते आणि सेवेला फुल स्टॉप देते। जय
लगेच विद्यार्थी दोन तास टाळ घेऊन उभा राहिले. हरिपाठ वाच पावलं खेळून ऐकलं त्यांनी. थोड दोन मिनटं बसा, फक्त दोन मिनटं. दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसा शिवाश्री हरिभक्त पराय बालकीर्तनकार संगीत विशारद माझ्या ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्थेची लालकी विद्यार्थिनी कुमारी साक्षी दिदी आरखडे हिनं सुस्राव्य असं ज्ञानदान दिलं. तिच्या वयाच्या मानाने म्हणा, ज्ञानाच्या मानाने म्हणा, जे ज्ञानदान दिलं त्याबद्दल सप्ताह कमिटीच्या वतीनं आणि माझ्या ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं लाख लाख धन्यवाद देतो. खरोखर साक्षीचा एक भाग्यच म्हणायचं काही नाही, काहीतरी जिथं जिथं जातो तिथं काही ना काहीतरी तीन गोष्टी चिटकते तिच्या अंगाला. ह्या सप्त्यातही तीन गोष्टी तिच्या अंगाला चिटकून केल्यात, कारण की तिचं वय 12, सप्ताह 12वा आणि तिचं कीर्तनही आज 12वंच आहे. खर साक्षी जी खरोखर एक चांगल्या प्रकारची संगीती शरद गायन सम्राट. खरं अगोदर ती शिवभजनात राहायची, आणि काही शिवभजनात आहे, कारण की मी तिला कधीच शिवभजनापासून आजपर्यंतही रोखलं नाही. कारण की ज्यांनी तिला मार्केटमध्ये आणलं, आमचे शिवशेट्टे भाऊ आहे ना, खरोखर त्यांना धन्यवाद देतो. साक्षी येऊन माझ्या संस्थेमध्ये फक्त 7 वर्षे झालं, 7 महिने झाली, मेपासून 21 मेपासून. खरोखर तिचे आईवडिलाची ओळख नव्हती, फक्त राजू भैया साडीची गाडीवाले त्यांचे चुलते, त्यांनी सांगितलं महाराज म्हणे आपल्या पुतणीला कीर्तनकार बनवायचं. त्यांना शब्द दिला होता, मी हिला फक्त एक वेळेस पाहिलं होतं, 6 महिन्याच्या आत तुमच्या मुलीला कीर्तनकार करीन. पण एक प्रतिज्ञा मी केली, पण ती करून घेतली आमच्या माऊलीनं, जगद्गुरु तुकोराबाईनं. 21 दिवसात ती कीर्तनकार झाली. तुमच्या समोरचा एक पहिलं कीर्तन तिने 21 दिवसात केलं शिबिरामध्ये. म्हणून बाल संस्कार शिबिर हे महत्त्वाचं ठरतंय, आणि आपण आपल्या लहान लहान लेकरावर जे संस्कार पडतील ते फक्त बाल संस्कार शिबिरामध्येच. आमचं याही वर्षी मोठ्या थाटामाटामध्ये 1 मे ते 21 मे या कालावधीमध्ये बाल संस्कार शिबिर आहे राजनगाव शेनपुजी या ठिकाणी भव्यदिव्य रूपात आहे. म्हणून आता म्हणता राहतो इथं, झोपतो इथं, घरतो इथं, इथले विद्यार्थी नाही केले तर मी भाऊलाल भाऊला सांगितलं होतं अगोदरही आपण हरिपाठ चालू केला होता इथं, पण त्यांच्या आईवडिलांनी हरिपाठाच्या टायमामध्ये त्यांना ट्युशन लावून दिलं, जिथं 25 पोरं होते फक्त 3 पोरं राहिले. मग 3 पोरासाठी हरिपाठ करता येईल का? पण हे साध्य झालं नाही, म्हणून तिथं राजनगावला केलं. म्हणून साक्षीला धन्यवाद. आजचा सकाळचा नाश्ता विलास पाटील साळे यांचा होता, दुपारचं जेवण श्री संतोष राठोड यांचं होतं, संध्याकाळचं जेवण समाधान घुगे, उद्या सकाळचा नाश्ता विलास पाटील साळे, दुपारचं जेवण श्री कौतिक पाटील शिळके, आणि संध्याकाळचं जेवण सीताराम घुगे आणि गरकळ साहेब रामनगर यांचं होईल. आणि उद्या रात्री, उद्याही गेल्या वर्षी तुम्ही जो भारडोचा कार्यक्रम ऐकला होता, पांडुरंग महाराज गवळी आणि त्यांच्याबरोबर शशिकलाताई लोळगे, पण गेल्या वर्षी शशिकलाताई आले नव्हत्या, पण यावर्षी 101% या दोघांची जुगलबंदी तुम्हाला उद्या पाहायला मिळणार आहे. पांडुरंग महाराज गवळी आणि शशिकलाताई लोळगे लातूरकर दोन्ही अलग अलग गावचे, बरं का? पांडुरंग महाराज उस्मानाबादचे आणि शशिकलाताई लोळगे लातूरच्या. पण त्यांचा उद्या भारोड्याचा जुगलबंदी कार्यक्रम तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तुम्ही गेल्या वर्षी पांडुरंग महाराजांची जुगलबंदी ऐकली, पण त्या माणसासोबत ऐकली, पण आता उद्या एक महिला आणि एक पुरुष यांची जुगलबंदी होणार आहे. सर्वांनी या भारोड्याचा अवश्य लाभ घ्यायचा आहे. आणि उद्या रात्री बरोबर 8 ते 10, कारण की दोन्ही दिवस पहिल्या दिवशी कालही उशीर झाला होता आणि आजही कीर्तन आरंभ करायला उशीर होतोय, कारण की सर्व भजनी मंडळाने एक विनंती आहे, 7:45 तुम्ही आपण आरंभ करायचा, तेव्हा 10:00 कीर्तन संपत आहे. 8:25 जेव्हा आरंभ होतोय आपला, 8:30 महाराजाच्या गळ्यात विना जातो, एक अर्धा तास त्यांची रामकृष्ण आणि रूपावळी नमन याच्यात जात आहे, आणि त्याला राहायला बोलायला टाईम किती भरतो, फक्त 1 तास. म्हणून घडे महाराज तुम्ही 7:45 बरोबर इथं राहायचे, सर्वांनी
ओंकार महाराज, नागेश महाराज, हनुमंत महाराज यांनी बरोबर 7:45 इथं राहायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, आज ज्यांनी मला राजंगावमध्ये स्थान दिलं 15-16 वर्षापूर्वी, आमचे देवराभाऊ पाटे यांचे आगमन झाले महाराज, त्यांनी 12 किलोचा हार माझ्या साक्षीसाठी आणला. खरोखर धन्यवाद देतो, कारण की आपल्या लेकराचं कौतुक आपण न करायचं का, गावचं पाकिस्तानच्या लोकांनी करायचं का. म्हणून भाऊला धन्यवाद देतो, त्यांच्यासोबत आमचे बाबाजी आले त्यांनाही धन्यवाद देतो. सर्व भाऊला भाऊना फक्त तिचं भजन ऐकलं होतं साक्षीचं, पण खरोखर साक्षी दिदी इतकी खोड गाती, तुम्हाला शेवटच्या 1-2 दिवसामध्ये तिचा संगीत भजनाचा मुकाबला आमचे वैष्णवी ठोकरे आणि ती एका क्लसमध्ये आहे, तिचा दोघी आणि जाधवताई यांचा 2-3 महिलांचा भजनाचा मुकाबला आपलाही गवळणीचा, तिचे प्रत्येक अलग अलग गाणे, तिचे गवळणीच नाही अभंग नाही, खंडोबाचे गाणं, देवीचे गाणे, प्रत्येक याच्यावर छत्रपती शिवरायाचे गाणे, असे गाणे बसले. म्हणून शेवटी शेवटी आपण तिचा कार्यक्रम ठेवणार आहे उद्या रात्री 8 ते 10, त्यामध्ये श्री हरिभक्त परायसव, नागेश्वरी ताई झाडे, आळंदी देवाची संगीत विशारद विनोदाचार्य यांचं सुस्त्राव्य असं कीर्तन होणार आहे. तेही सर्व भाई भक्तांनी या कीर्तन सर्वांचा लाभ घ्यायचा आहे. आणि ज्या भाविकांना या सप्ताहासाठी अन्नदान रूपानं पैशाच्या रूपानं मदत जर करायची वाटली, समोर आम्ही बुक ठेवलेलं आहे, कोणाला जर मदत करायची वाटली करू शकता, कारण की हा सप्ताह 12वा आहे, कारण की एक मोठं तप आहे, 12 वर्षाचं तप तुमच्या समोर आज वडगावमध्ये होतं. किती आनंदाची गोष्ट आहे, आपल्या सर्वांच्या सहकार्याने, वडगावमधील सर्व परिसरातील सर्व नगरच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताह इतका मोठा जोमाने चालतोय, 12 वर्ष झाले आज तप आहे. म्हणून त्याचं कारण मी रात्री सांगितलं होतं, अध्यक्ष एकच आहे, उपाध्यक्ष तेच आहे, सचिव तेच आहे, सगळी कमिटी तीच आहे, म्हणून आज सप्ताह टिकवतोय. म्हणून सर्वांना धन्यवाद देतो. कोणी जर या सप्ताहामध्ये खरं कोणी आलं किंवा न आलं, पण एक तुमचं नुकसान होणार आहे, सप्ताहामध्ये न येणं तुमचं नुकसान आहे, कारण की एक चिंतन, इतके कीर्तनकार टॉप लेवलचे, टॉप 10 मधले महाराज तुमच्या समोर टाकलेत यावर्षी, कारण की पायरीचे महाराज ही रात्री भावलाल भाऊ सांगितलं म्हणे, महाराज तुम्हाला रात्रीच इतकं कीर्तन झालंय, उद्या काय करणार तुम्ही. मला भावलाल भाऊ तिच्यापेक्षा किंचित वर आहे, आता याच्यापेक्षा किंचित वर असं, म्हणजे पायरी आहे त्या उर्जिनीवर जाणार आहे. म्हणून सर्वांनी वेळेवर यायचं, उद्या वेळेवर कार्यक्रम होतील. तुकाराम 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 पुंडली काळावरती हरिठळ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. पहिले सर्व विद्यार्थ्यांनी गाडीत बसायचं बरं का.